आरपीआयचा रास्ता रोको आंदोलन आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याचा जामनेरमध्ये जाहीर निषेध व ॲट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करा मागणी। आज जामनेरमध्ये युवा जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे यांच्या नेतृत्वात येलगार मोर्चा काढण्यात आला। आमदार संजय गायकवाड यांनी बोधनविषयी केलेले वक्तव्य हे जातीवाद भडकवण्याचे आहे, त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करा अशा स्वरूपाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। यावेळी आरपीआयचे जामनेर तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। मागील 15 दिवसापूर्वी चितोळा या गावात दलित आणि सवर्ण यांचे झगडे झाले होते आणि त्या झगड्याचा पर्यावरण म्हणजे त्या ठिकाणी ज्या दलितावर प्राणघातक हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय आणि ज्या लोकांवर ॲट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाली होती चितोळा गावामध्ये त्याचा राग घेऊन बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हा त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी इतर लोकांना असं म्हणजे भडकाऊ भाषण केलं की या ठिकाणी तर तुमच्यावर कोणी ॲट्रॉसिटी ऍक्ट दाखल करत असेल तर तुम्ही त्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल करा आणि जर का पोलीस स्टेशन जर ऐकत नसेल तर मी येतो पोलिसांचा हात पायाला आणि असे खोटे नाटे गुन्हे तुम्ही दलितांवर दाखल करा म्हणजे ते ॲट्रॉसिटी ऍक्ट दाखल करणार नाही आणि जर का ते दलित लोक तुम्हाला जर ऐकत नसतील तर माझ्याकडे या ठिकाणी 10,000 फौज आहे आणि मी 10,000 फौज घेऊन या दलितांवर हल्ला करून त्यांचे मुर्दे पाडेल अशा प्रकारचे चितवणीखोर या ठिकाणी वक्तव्य या संजय गायकवाडनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि सांगितलंय की मातोश्री होऊन आम्हाला आदेश आला म्हणजे या ठिकाणी मी या ठिकाणी या उद्धव ठाकरे सरकारचा सुद्धा मी या ठिकाणी निषेध करतो। उद्धव ठाकरे सरकारचं या ठिकाणी मातोश्रीचं नाव करतात। उद्धव ठाकरे सरकारने या संजय गायकवाडची आमदारकी रद्द केली पाहिजे होती, निलंबित केली पाहिजे होती, पण त्यासाठी काही झालं नाही। मला असं वाटतं की हे सरकारच या ठिकाणी जातीवादी आहे। मित्रांनो, अजित पवारांनी 7 मेला जे दलितांचं मागासवर्गीयांचं जे पदोन्नतीचं आरक्षण असतं ते 7 मेला जीआर काढला की या लोकांचं पदोन्नतीतील आरक्षण रद्द झालं पाहिजे म्हणजे अशा ठिकाणी अशा प्रकारचं हे जातीवादी सरकार या ठिकाणी या जातीवादी तीन ठिकाणी काम बिघडली या सरकारच्या ठिकाणी मी जोरदारपणे निषेध करतो आणि या हरामखोर जो दोन समाजामध्ये तरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय हरामखोर आमदार संजय गायकवाड याच्यावर ॲट्रॉसिटी ऍक्ट असं ॲट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक करण्यात यावी अन्यथा त्या ठिकाणी आम्ही बुलढाण्यामध्ये जाऊन त्याच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय राहणार नाही आणि पूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल कारण हा आमच्या अस्मिताचा प्रश्न आहे। जर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून आमच्या समाजावर जर असं प्रकारचा कोणी आमदार खासदार किंवा इव्हन मुख्यमंत्री जरी असला तर तो अन्याय करत असेल तर या ठिकाणी भीमसैनिक बाबासाहेबांची लेकरं हे कधी आपली सहन करणार नाही। या आरामखोरांना त्यांच्या भाषेतच उत्तर दिलं जाईल। मित्रांनो, या ठिकाणी आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी आमचं आंदोलन या ठिकाणी चालूच राहणार आहे। या ठिकाणी तसंच एक प्रकार घडलं देऊळगाव गुजरी आमच्या तालुक्यामध्येच, या ठिकाणी आमच्या दलित महिला बौद्ध महिलांवर एक दोन हरामखोरांनी सुऱ्या आणि चाकूसहित त्यांच्यावर हल्ला केला। त्या ठिकाणी पोलिसांनी फक्त भोग्याची भूमिका घेतली, दोघांवर टॉस कंप्लीट केला, त्या ठिकाणी आमच्या लोकांत नसताना सुद्धा आमच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। या ठिकाणी आम्ही त्या पोलीस प्रशासनाला सुद्धा निषेध करतो आणि त्या ज्या चाकू सुरे आमच्या दलित महिलांवर काढले आहे त्यांना सुद्धा अटक करण्यात यावी अशी आमची दुसरी मागणी आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही गल्लो गल्ली गावोगावी शहरा शहरामध्ये आम्ही पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि आमचं आंदोलन याच्यापेक्षाही उग्र राहील आणि या शासनाने प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं, आमच्यावर उग्र आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये एवढं बोलून मी या ठिकाणी आपल्या मनोगत संपवलं।